पालघर जिल्ह्यातील चिंचणीच्या समुद्र किनारी रंगला रस्सीखेचचा डाव। प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती। खरं म्हणजे या स्पर्धेत राज्यभरातील 14 जिल्ह्यांमधील 31 संघाने सहभाग घेतला होता। 3.5 मीटर लांबीचा दोरखंड खेचण्याची ही स्पर्धा असून यात प्रत्येक संघात 10 खेळाडूंचा समावेश करण्यात येत असतो। आज चिंचणीच्या समुद्र किनाऱ्यावर या स्पर्धेत मुंबईच्या संघाने सुवर्णपदक जिंकले होते, तर ठाण्याच्या संघाने रौप्य आणि नांदेडच्या संघाने कांस्य पदक पटकावले होते। तर या स्पर्धेत विजय झालेल्या संघाची लढत 4 डिसेंबर रोजी चिंचणीच्या समुद्र किनाऱ्यावर देशभरातून येणाऱ्या संघांसोबत होणार आहे। ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती। दरम्यान यावेळी स्पर्धकांचाही उत्साह पाहण्यासारखा होता। पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।